शहर में बढ़ते प्रलंबित मामलों को सुलझाने की दृष्टि से नागपुर शहर पुलिस दल द्वारा पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल की अगुवाई में पुलिस आयुक्तालय नागपुर में जनता दरबार का आयोजन किया गया था, जहां शहर के विभिन्न पुलिस थाने के अंतर्गत प्रलंबित मामलों का संज्ञान लिया गया। गौरतलब है कि नागपुर जैसे महानगर में काफी ऐसे मामले हैं जो आज भी प्रलंबित हैं। नागपुर शहर पुलिस दल द्वारा आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल की अगुवाई में अभिनव उपक्रम चलाया गया, जहां नागपुर शहर के पाचुर जोन के अंतर्गत आने वाले 33 पुलिस थानों की फाइलों में कैद धोखाधड़ी, भूमाफिया, अवैध साहूकारी तो वही संपत्ति विषय विवाद के वादियों को यहाँ बुलाया गया था, जहां पीड़ितों की शिकायत संबंधित पुलिस अधिकारियों ने सुनी, जिसके लिए सभी जोन के पुलिस उपायुक्त साथ ही साथ पुलिस थाने के निरीक्षक आदि सभी पुलिस पदाधिकारी मौजूद थे। इस मौके पर लगभग 500 से अधिक लोगों ने अपनी अर्जी पुलिस के सामने लगाई है, जहां पुलिस आयुक्त सिंगल ने इन मामलों पर तत्काल एक्शन देने के निर्देश पुलिस को दिए हैं, जिसकी जानकारी दी पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल ने। आज अपन आवाहन केलं होतं लोकांना आणि जवळपास 5-7 दिवसापासून आमचं आवाहन होतं की ज्यांची लँड बद्दल प्रॉपर्टी बद्दल काही इश्यू असतील तर ते आमच्याकडे यावे, त्यांना आपण समाधान देण्याचा प्रयत्न करू। तसेच सावकारी कायद्यामध्ये किंवा काही लोक जे पैसे देतात सावकारीवर, तर ते जे आहे तेही आपण मुद्दे ऐकतील। आणि आज म्हणून भरपूर लोक इथे आलेले आहेत ज्यांची जी समस्या होती, तर मागील भरपूर वर्षापासून हे इश्यू चालू आहे, काही 15-15, 20-20 वर्षापासून चालू आहे। मग पहिल्यांदा त्यांना अशी संधी मिळते, ज्याच्यात कमिशनर पोलीस आणि सगळे PI उपस्थित आहे इथे, आणि त्यांना आम्ही न्याय देण्याच्या नियमाप्रमाणे प्रयत्न करतो, पण करत राहू जे आहे, कारण न्याय देणे म्हणजे नियमाप्रमाणे जे नियमाची चौकट मध्ये आहे ते आपण करत राहू, आणि त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे, त्यांचे हक्क आहे। आणि ज्यांना काही आपण त्याचे जे कोर्टात केलेले मॅटर्स, तर आम्ही त्यांना गायडन्स करतोय की तुम्ही कोर्टात जा, इथे आम्ही पाठवलेले आहे, किंवा जे आपले त्याची लीगल गायडन्स असेल तर ते स्वतः घेत आहे, किंवा आमच्याकडून जर त्यांना गरज वाटली तर आम्ही ते पण करू। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।